ब्रह्मपुरी तालुक्यातील बोदडा, कुडेसावली, आवळगाव तसेच परिसरातील मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे व झालेल्या गारपिटीमुळे उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिके व इतर पिकांचं अतोनात नुकसान झालंय। यावेळी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे। शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी केली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार गारपीट झाली। तालुक्यातील बोळधा, कुळेसावली, आवळगाव गावासह परिसरातील शेतातील पिके वादळी वाऱ्यासह गारांमुळे जमीनदोस्त झाली आहेत। धान पिकांचे वांगे, मिरची, कारले अशा भाजीपाला शेतीचं पूर्णतः नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। या नुकसानीनंतर ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष खेमराज तिडके व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश कांबळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे। सोबतच ग्रामपंचायत आवळगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून व शेतकऱ्यांना 100% भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावेळी प्रामुख्याने ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश कांबळे, सोमाजी उपासे, दीपक ठाकरे, सचिन बदन, रुपेश बानबले, योगराजजी चौधरी, घनश्याम ठाकरे, देवदास उकरे, बिसनजी दुमाने, नुकसानग्रस्त शेतकरी राजेश ठाकरे, भक्तदास ठाकरे, जीवन ठाकरे, सौरभ ठाकरे व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।